Fine. Yes, hello everyone. मी अक्षता तुमचे एज्युकेटर तुम्हाला सर्वांचा ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी थ्रीसाठी या पर्टिक्युलर कोर्समध्ये आपण पेपर वन डिस्कस करत होतो त्यामधला युनिट डेटा इंटरप्रिटेशन आपण स्टार्ट केलेला होता ठीक आहे बिफोर मुव्हिंग टू द व्हिडिओ फ्रेंड्स ब्रीफली मी सांगतो तुम्हाला जे महाराष्ट्र सेट साठी जो कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे पेपर साठी यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील लेक्चर्स जे आहेत ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेण्यात येतील इदर ऑन द युट्यूब किंवा ऑन द झूम ओके सो अशा पद्धतीने मल्टिपल एमसी ची प्रॅक्टिस करून घेण्यात येईल फिफ्टी मॉक टेस्ट आणि फुल सिलेबस नोट्स जे आहेत इन द फॉर्म ऑफ पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील थे ठीक आहे अशा पद्धतीने जी कोर्स फीस आहे या कम्प्लीट फीचर्सची टू थाउजंड फाय हंड्रेड पर्सेंट करण्यात आलेली टू टू थाउजंड ओनली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे नक्की ग्रॅप करा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स विच इज नाईन सेवन डबल सिक्स झिरो डबल सिक्स एट फाईव्ह एट किंवा ग्लोबल ऑनलाईन हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे प्लेस्टोरवरनं ठीक आहे ऍपला ओपन करा ॲज सूनज यू इन्स्टॉल इट तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल या पर्टिक्युलर मध्ये खालच्या साइडला स्टोर नावाचा आयकन आहे ठीक आहे तर या स्टोर वरती क्लिक करायचं तुम्हाला तुम्ही माय कोर्सेस या पेजवरती जाल अशा पद्धतीने तुम्हाला इथे सर्च टॅप दिसतंय ठीक आहे तर सर्च टॅपमध्ये रिक्वायर्ड कोर्स तुम्हाला सर्च करायचंय खालच्या साईडला कोर्स अलँग विथ द फीस डिस्प्ले होईल ठीक आहे तर अशा पद्धतीने आज पटकन आपण व्हिडिओमध्ये एंटर करू त्या आधी नोट्स आणि एमसीक्यूज जर तुम्हाला हवे असतील फॉर पेपर टू ज्यांचा सब्जेक्ट मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स कम्प्युटर सायन्स कॉमर्स हिस्ट्री सोशलॉजी सायकोलॉजी हिंदी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लॉ इंग्लिश लिटरेचर फिजिकल एज्युकेशन जोग्रफी पॉलिटिकल सायन्स सोशल वर्क एज्युकेशन लायब्ररी सायन्स फिलॉसॉफी इलेक्ट्रॉनिक सायन्स अँड इन्वॉरमेंटल स्टडीज असेल तर त्यांनी ह्या कोर्सला एनरोल करू शकता फॉर नोट्स अँड एमसीक्यूज ओनली फक्त नोट्स आणि एमसीक्यूज क्यूज हवे असतील तर याची कोर्स फीस जी आहे ती दीड हजार रुपये ती आता सध्याला रिड्युस्ड फॉर्म मध्ये तुम्हाला भेटते ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला हवं असेल तुमचा पेपर टू स्ट्रॉंग व्हावं तर तुम्ही त्या कोर्सला नक्की एनरोल करा ठीक आहे जो आहे तो एक मी काय केलेला यामध्ये बारग्राफ आतापर्यंत शिकलो होतो आपण ठीक आहे एक सेकंड तर आजच्या लेक्चर मध्ये जे आहे आपण ह्या पर्टिक्युलर ग्राफ्स बघतोय ठीक आहे हे काय दिसते ग्राफ दिसते लाईन ग्राफ्स दिसत ठीक आहे हाय डीआयचा पोर्शन आहे आपण हा एक कव्हर करू ठीक आहे आजचा हा फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चनला आधी एक्सप्लेन करून घ्यायचा आपल्याला आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन मध्ये एक्सपोर्ट दिलेले आहेत किती कंपन्यांचे तीन कंपन्यांचे लक्ष द्या एक्सपोर्ट फ्रॉम थ्री ग्वेस् कंपनीज ओव्हर द इयर्स इन रुपीज करोर्स ठीक आहे जे काही एक्सपोर्ट आहे एक्सपोर्ट एक्सपोर्ट ठीक आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट सगळ्यांना माहिती असेल एक्सपोर्ट करणे ठीक आहे प्रोडक्ट एक्सपोर्ट करण्याचे तीन डिफरंट कंपनीज आहेत कंपनी एक्स कंपनी वाय अँड कंपनी झेड ठीक है अशा तीन डिफरंट कंपनीज आहेत तर प्रत्येक वर्षामध्ये त्यांचं किती एक्सपोर्ट झालेलं आहे हे लाईनग्राफ्टच्या थ्रू त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे ठीक आहे सॉरी दिस वन हे ग्रीनसाठी ओके आणि हे ब्लू साठी अशा पद्धतीने तर डिफरंट काय केलंय त्यांनी इथे प्लॉट केलेले आहेत लाईन ग्राफ आता प्लॉटिंग काय याच्यामध्ये बघा एक जर मी सांगितलं तुम्हाला फॉर एक्झाम्पल कंपनी कडे लक्ष द्या सगळ्यांनी आणि ग्रीन कलर कडे यामध्ये तुम्हाला काय दिसतंय नाइन्टीन नाईन्टी थ्री मध्ये ह्याचा ग्राफ कुठे आहे एटी ला अमाऊंट कशात आहे मध्ये म्हणजे एटी करोर्स काय असणार आहे येस एटी करोर्स काय असणार आहे यामध्ये त्याची एक्सपोर्ट असणार आहे एटी कोटी ऐंशी कोटीची ठीक आहे तर यामध्ये नाईन्टीन नाईन्टी फोर साठी बघा फॉर्टी आहे मॅम अशाच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक कंपनीची डिफरंट कंपनीची डिफरंट मध्ये जे आहे एक्सपोर्ट दिलेले त्याच्याकडे लक्ष द्यायचंय ठीक आहे समजला ग्राफ सगळ्यांना ओके आता इथं प्रश्न पहिला काय दिलं लक्ष द्या फॉर विच ऑफ द फॉलोविंग पेअर ऑफ द इयर्स द टोटल एक्सपोर्ट फ्रॉम द थ्री कंपनीज टुगेदर आर इक्वल नसेल समजलं सगळ्यांनी क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचं आता जे काही कंपनी प्लीज स्क्रीनवरती कोणी काही लिहायचं नाही झूम इन झूम आउट नका करू ग्राफ कडे मी झूम करून दाखवेल तुम्हाला ठीक आहे खालीलपैकी कोणत्या जोडींसाठी तीन कंपन्यांकडून मिळून ठीक आहे एकत्रीकरण जर केलं एकूण जे आहे निर्यात समान आहे ठीक आहे क्वेश्चन कसा आता मला नाही माहिती प्रॉपर कन्व्हर्ट झालाय का नाही ठीक आहे तुम्हाला एक्सप्लेन करून मी सांगते प्रश्न काय सांगितलाय जे काही इथे पेर दिलेले आहेत जे काही जोड्या दिलेल्या था, आहेत खालच्या साईडला ओके ह्या जोड्यांपैकी टोटल एक्सपोर्ट तिन्ही कंपनीचे फ्रॉम थ्री कंपनीज टुगेदर इक्वल कशामध्ये दिसते ते आपल्याला चेक करायचंय ठीक आहे इक्वल कशामध्ये आहे ठीक आहे तर जोड्यांकडे लक्ष द्या नाईनटीन नाईन्टी थ्रीचं जर आपण काढलं 1993 नाईन्टी थ्री ग्राफ कडे बघायचं सगळ्यांनी 1993 नाईन्टी थ्री साठी तुम्हाला एक्सपोर्ट कितीचा दिसतोय क्वेश्चनला सध्या साईडला ठेवा ग्राफ मध्ये बघा ओके okay. नाइनटीन साठी जेव्हा आपण ग्राफ कडे बघतो मॅम त्यावेळेस काय दिसत येस इथे तीस वरती प्लॉटिंग झालेली आहे कोणत्या कंपनीची कंपनी एक्स ची कंपनी झेड साठी प्लॉटिंग कितीची झालेली आहे साठ ची झालेली आहे मॅम ठीक आहे कंपनी कंपनी साठी प्लॉटिंग किती झाली आहे ची झालेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला काय काढायचे तिघांची बेरीज काढायची नाईनटीन नाईन्टी थ्री मधली ठीक आहे मी एक एक्झाम्पल एक दिले तुम्हाला ठीक आहे तशाच पद्धतीने दुसऱ्या जे काही पेअर दिलेलं आहे त्याची बेरीज घ्यायची तर समान बेरीज कुठं येते समान बेरीज कशात येते ते आन्सर असणार आहे आपलं ठीक आहे आता फर्स्ट पेअर फर्स्ट पेअर लक्ष द्या सगळ्यांनी पहिल्या पेअर मध्ये कुठली जोडी सांगितलेली आहे तिने नाईनटीन नाईन्टी फाय नाईन्टी एट आपण सिम्पली काय करू सगळ्यांचे एक्सपोर्ट काढून घेऊया ठीक आहे नाईन नाईन्टी फाईव्ह साठी लक्ष द्या सगळ्यांनी नाईनटीन नाईन्टी फाय साठी जर आपण झूम करून बघितलं इथे एक्सपोर्ट किती कितीचा दिसतोय चाळीस कोटी ठीक आहे दुसऱ्या कंपनीसाठी कितीचा सा दिसतोय साठ कोटी आणि तिसऱ्यासाठी किती दिसतोय एकशे वीस कोटी तर मॅम टोटल एक्सपोर्ट नाईन्टीन नाईन्टी फाय मधलं किती होणार आहे येस नाईन्टीन नाईन्टी फाय मध्ये चाळीस कोटी प्लस साठ कोटी प्लस एकशे वीस कोटी ठीक आहे टोटल किती झालं दोनशे वीस कोटी ठीक आहे हे झालं नाईन्टीन नाईन्टी फाय साठी चला करा नाईन्टीन नाईन्टी एट साठी काय येणार आहे तशाच पद्धतीने काढून बघा नाईन्टीन नाईन्टी एट साठी पन्नास प्लस शंभर प्लस ऐंशी ठीक आहे नाइन्टीन नाईन्टी एट साठी फिफ्टी एटी अँड हंड्रेड ठीक आहे तर तो टोटल बेरिज किती येणार आहे नाईन नाईन्टी एट साठी मॅम टू थर्टी करोर्स हे सीआर मध्ये कोटीमध्ये ठीक आहे मॅम नेक्स्ट इयर घ्या नाईन्टीन नाईन्टी नाईन साठी तशाच पद्धतीने करा एकशे वीस प्लस एकशे चाळीस प्लस शंभर उत्तर काय येणार आहे परत तीनशे साठ कोटी ठीक आहे आता नाईन्टी एट अँड नाईन्टीन नाईन्टी नाईन पण झालेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने नाईन्टीन नाईन्टी सिक्स करून बघा नाईन्टीन नाईन्टी सिक्स करून बघा नाईन्टीन नाईन्टी सिक्स साठी काय आहे येस सत्तर प्लस साठ प्लस नव्वद मी सगळ्यांचे का दाखवते तुमची कॉन्सेप्ट क्लिअर व्हायची सगळ्यांची करत बसायची नाही फक्त नाईन्टीन नाईन्टी फाय नाईन्टी नाईन्टी एट ची करून बघा दोघांची बेरीज सारखी आली तर उत्तर आहे ठीक आहे चला नाईन्टीन नाईन्टी एट ची तर आणि नाईन्टीन नाईन्टी ची बेरीज तर मॅम सारखी आलेली नाहीये मग उत्तर येईल का ते नाही येणार आहे पहिलं तर चुकलं चला दुसरं दुसरं ऑप्शन बघा दुसरं ऑप्शन नाईन्टीन नाईन्टी सिक्स आणि एट सिक्स एटची बेरीज सेम आली का नाही हे पण चुकीचं आहे सी ऑप्शन बघा नाईन्टीन नाईन्टी सेव्हन अँड नाईनटीन नाईन्टी एट नाईन्टीन नाईन्टी सेव्हनचं काढलं नाही मॅम आपण काढून बघूयात नाईन्टीन नाईन्टी सेव्हनसाठी प्लॉटिंग कितीची आहे बघा शंभर शंभर प्लस ऐंशी प्लस साठ नाईन्टीन नाईन्टी सेव्हन शंभर ऐंशी साठ ठीक आहे ह्या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे येस दोनशे चाळीस कोटी ठीक आहे तर यामध्ये यामध्ये ऑप्शन सी पण चुकीचं चाललंय कारण नाईनटीन नाईन्टी एट असेल किंवा नाईन्टीन नाईन्टी सेव्हन असेल दोघांची बेरीज सारखी का नाही शेवटचं ऑप्शन आता राईट असणार आहे तरी पण आपल्याला कुठलं का काढायचं नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह बघा इथं लक्ष द्या नाईनटीन नाईन्टी फायव्ह किती आलं टू ट्वेंटी करोर्स आणि नाईन्टीन नाईन्टी सिक्सचं किती आलं टू ट्वेंटी करोर्स ऑप्शन नंबर डी राईट वर जाणार आहे ठीक आहे मी प्रत्येक ऑप्शन ह्यासाठी एक्सप्लेन करते तुम्हाला की तुम्हाला कॉन्सेप्ट समजायला पाहिजे बस ओके पण तुम्हाला प्रत्येक वेळेस असं बेरीज करत बसायची नाहीये सिम्पली तुम्ही करू शकतो जेवढे काही वर्ष दिले नेक्स्ट क्वेश्चन एव्हरेज एन्युअल एक्सपोर्ट ड्युरिंग द गिव्हन पिरियड ऑफ फॉर कंपनी वाय इज अप्रॉक्सिमेटली वॉट परसेंट टू द देज एन्युअल एक्सपोर्ट फॉर कंपनी झेड प्रश्न नसेल समजला सगळ्यांनी लक्ष द्या ठीक आहे कंपनी वाय दोन कंपन्या दिले तिथे कंपनी वाय एक दिलेली आहे आणि दुसरी कंपनी कोणती आहे कंपनी झेड दिलेली आहे मॅम ठीक आहे कंपनी झेड दोघांचंही काय विचार सांगितलेलं आहे तर काय देऊन ठेवलेलं आहे ऍव्हरेज सरासरी कंपनी ची सरासरी कंपनी ची सरासरी प्रश्न काय विचारलाय कंपनी ची सरासरी इज अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय कंपनी ची जे काही सरासरी आली फॉर एक्झाम्पल एक्स ही सरासरी आहे कंपनीची ठीक आहे आणि कंपनी ची जी सरासरी ती वाय आहे ठीक आहे ह्या कंपनी ची सरासरी इज व्हॉट परसेंट किती टक्क्यामध्ये कोणाच्या कोणाच्या वायच्या प्रश्न समजला सगळ्यांना आधी दोघांची काय काढणार आहेत तुम्ही सरासरी काढणार आहेत आणि मग पर्सेंटेज काढणार ठीक आहे मॅम आधी काय करायचं सरासरी काढू चला कंपनी वाय पकडा कंपनी वाय कंपनी कडे जर तुम्ही फोकस केला तर आता ग्राफ कडे लक्ष द्या कंपनी साठी कलर कोणता आहे हिरवा कलर आहे मॅम ठीक आहे तर ह्यामध्ये कंपनी वाय मध्ये प्लॉटिंग बघा इथं काय एटी इथली प्लॉटिंग काय नाइन्टीन नाईन्टी फोर मधली फॉर्टी नाईन्टीन नाईन्टी फायमधली सिक्स्टी नाईन्टीन नाईन्टी सिक्स मधली परत सिक्स्टी आहे मॅम नाईन्टीन नाईन्टी सेव्हन मधली परत एटी नाईन्टीन नाईन्टी एट मधली हंड्रेड आहे आणि नाइन्टीन नाईन्टी नाईन मधली किती आहे एकशे चाळीस आपल्याला माहित आहे सरासरी आपण कसं काढतो ऍव्हरेज कसं काढतो सगळ्यांची ऍडिशन करायची मॅम आणि भागीले टोटल नंबर ऑफ संख्या जे काही घेतलो तर कसं करणार लक्ष द्या एटी प्लस फॉर्टी प्लस सगळ्यांचे प्लॉटिंग जे आता आपण डिस्कस केले सिक्स्टी प्लस सिक्स्टी प्लस एटी प्लस हंड्रेड प्लस वन फॉर्टी भागीले किती किती संख्या घेतलो तर आपण येस किती एक दोन तीन चार पाच सहा सात डिवाइड बाय सेवन, ठीक आहे आता हे काय झालं ह्याची काय येणार आहे ही सरासरी येणार आहे फाय सिक्स्टी अपॉन सेवन पकडा ठीक आहे फाय सिक्स्टी अपॉन सेवन दुसरी आता हे कोणासाठी होती कंपनी वाय साठी होती तशाच पद्धतीने तुम्हाला कंपनी झेड कडे बघायचं झेड झेड कंपनी कोणती आहे रेड कलर ची मॅम यावेळेस काय करणार सिक्स्टी आहे ह्याची नाईन्टीन नाईन्टी फोर मध्ये नाईन्टी नाईन्टीन नाईन्टी फाय मध्ये वन ट्वेंटी नाइन्टीन नाईन्टी सिक्स मध्ये परत नाईन्टीची प्लॉटिंग आहे नाईन्टीन नाईन्टी सेव्हन मध्ये परत सिक्स्टी नाइन्टीन नाईन्टी एट ची एटी एटी करोर्स आणि नाइन्टीन नाईन्टी ची किती yes, आहे येस हंड्रेड अशा पद्धतीने ह्याची सरासरी काढा सगळ्यांची घ्या बेरीज एक सेकंड फाईन ओके बेरीज घ्या सगळ्यांची प्लस सिक्स्टी प्लस एटी प्लस हंड्रेड अपॉन किती किती आहे टोटल सेवन आहे सरासरी किती येणार आहे सहाशे भागिले सात ठीक आहे आता प्रश्न काय विचारला रिक्वायर्ड पर्सेंटेज आतापर्यंत आपण कसं काढलोत लक्ष द्या याला जर मी रिक्वायर्ड पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल ठीक आहे रिक्वायर्ड पर्सेंटेज काढायच्या टक्केवारी कशाची टक्केवारी काढायची सांगितली कंपनी वाय कंपनी वाय ओके इज अप्रॉक्सिमेटली वॉट पर्सेंट ही कंपनी जी आहे कंपनी झेडच्या किती पर्सेंटेजमध्ये येते हे प्रश्न विचारला टक्केवारी विचारली कशी काढणार मॅम सरासरी काढली आता सरासरी काढली रिक्वायर्ड पर्सेंटेज कसे काढणार कंपनी कंपनी वाय कंपनी साठी पाचशे साठ भागीले सात ओके तशाच पद्धतीने डिवायडेड बाय सिक्स हंड्रेड अपॉइंट सेव्हन इन टू हंड्रेड पर्सेंटेज ज्यांना नाही समजलं त्यांनी लक्ष द्यायचं आता हे ज्यांना नाही समजलं काय विचारले टक्केवारी कशाची कंपनी एक्स च ची, Sorry, ची, ची, ची? ची इन कंपेरिझन टू कंपनी झेड सॉरी कंपनी ची एक्सपोर्ट विथ कंपेरिजन टू कंपनी झेड ठीक आहे तर मी काय घेतलेली इथे पाचशे साठ भागिले सात कशाची सरासरी आहे कंपनी ची आहे मॅम त्याच्या कंपॅरिझन मध्ये टक्केवारी काढायची कंपेर्ड टू झेड म्हणून खाली झेड कंपनीची सरासरी घेतली इन टू हंड्रेड पर्सेंट आता समजलं असेल ठीक आहे तुमचं जे आन्सर येईल वरच्या साईडला काय येणार आहे एटी एटी सिक्स हंड्रेड सेवन इन टू हंड्रेड पर्सेंटेज करा ह्याचं कॅल्क्युलेशन येईल अप्रॉक्सिमेटली नाईन्टी थ्री पॉइंट थ्री थ्री पर्सेंटेज ठीक आहे कॅल्क्युलेशनचं लोड नका घेऊ हा एवढा मात्र आहे की माझी एक एक्झाम आहे ते होईपर्यंत मला तुम्हाला बेसिक गोष्टी नाही शिकवता येणार आहे ठीक आहे तर तो तोपर्यंत तुम्हाला थोडं वेळ घ्या थोडा तुम्ही समजून घ्या प्रश्न कॅल्क्युलेशन जरी नाही समजले तरी तो टोटली फाईन ठीक आहे एकदा एग माझी एक्झाम झाली मी तुम्हाला एक क्लास ठेवते एक्स्ट्रा बेसिक क्लास त्यामध्ये तुम्हाला डिव्हिजन स्क्वेअर स्क्वेअर रूट सगळ्या गोष्टी मी शिकवते ठीक आहे सध्या पुरतं हे असू द्या जसं चाललंय तसं चालू द्या फाईन क्वेश्चन नंबर थर्ड क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये काय सांगितलं सिंपल आता इन विच इयर वॉज द डिफरन्स बिटवीन द एक्सपोर्ट फ्रॉम कंपनी एक्स अँड कंपनी वाय द मिनिमम कंपनी एक्स आणि कंपनी वाय दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय सबस्ट्रॅक्शन करायचं फरक विचारलंय दोघांमधला ठीक आहे सगळ्यात जास्त कमी फरक कोणत्या वर्षी होता हा प्रश्न आहे ठीक आहे आता तुम्हाला सिम्पली काय करायचं दिलेल्या वर्षांकडे फोकस करायचं नाईन्टीन नाईन्टी फोर एकदा आहे नाईन्टी फोर कडे फोकस करा कुठली कंपनी सांगितली कंपनी एक्स आणि कंपनी वाय ओके आता ह्या क्वेश्चन मध्ये कोणता क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये कुठलं कुठलं इयर बघायचं नाईन्टीन नाईन्टी फोर बघायचं आपल्याला ठीक आहे मॅम नाईन्टीन नाईन्टी फोर मध्ये कंपनी कंपनी एक्स आणि वायचा फरक बघायचा कंपनी एक्स कोणती आहे निळ्या कलरची ती की सिक्स्टी वरती प्लॉट करत आहे ठीक आहे आणि कंपनी ची प्लॉटिंग काय इन द इयर 1994 नाईन्टी फोर वाय इज 40 फरक काढायचा दोघांमधला सिंपली तुम्ही काय करणार साठ मायनस चाळीस जे की काय येणार आहे वीस कोटी तशाच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वर्षासाठीचा डिफरन्स काढायचा आहे नेक्स्ट वर्ष कोणता दिलं ऑप्शन मध्ये 1995 1995 फाय परत प्लॉटिंग कडे लक्ष द्या 1995 मध्ये x आणि ची प्लॉटिंग काय दिलेली एका है, एका है, 60, 40, परत, 60, एक आहे एक आहे सिक्स्टी आणि दुसरी आहे फॉर्टी ठीक आहे नाईन्टीन नाईन्टी फाय मध्ये सुद्धा सेम सिक्स्टी मायनस फॉर्टी म्हणजे वीस कोटी परत ठीक आहे नाईन्टीन नाईन्टी सिक्स ची प्लॉटिंगचा डिफरन्स काढा नाईन्टीन नाईन्टी सिक्स मध्ये प्लॉटिंग ऑफ एक्स अँड वाय काय दिलेली आहे वायसाठी दिलेलं आहे साठ आणि एक्ससाठी किती दिले सेव्हन्टी ठीक आहे सेवन्टी मायनस सिक्स्टी करा काय आलं टेन करोर्स तशाच पद्धतीने 1997 नाईन्टी सेव्हन साठी काढा मॅम नाईन्टीन नाईन्टी सेव्हन साठी प्लॉटिंग किती देऊन ठेवलेली आहे एटी एक्स ची प्लॉटिंग किती देऊन ठेवलेली आहे हंड्रेड हंड्रेड मायनस एक्स करा सॉरी हंड्रेड मायनस फिफ्ट सॉरी 1997, राइट, सेवन राईट हंड्रेड मायनस एटी सॉरी काय ना रे वीस करोड ठीक आहे सगळ्यात जास्त कमी प्लॉटिंग सॉरी सगळ्यात जास्त कमी डिफरन्स किंवा फरक कोणत्या वर्षी दिसतोय मॅम नाईन्टीन नाईन्टी सिक्स मध्ये दिसतोय म्हणजे आन्सर काय असणार आहे आपल्या सगळ्यांचं नाईन्टीन नाईन्टी सिक्स असणार आहे मिनिमम फरक विचारलाय मिनिमम डिफरन्स विचारलाय म्हणून ऑप्शन नंबर सी इज द राईट वन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन द दरेज एक्सपोर्ट ऑफ द थ्री कंपनीज इन नाईन्टीन नाईन्टी थ्री अँड द ऍव्हरेज एक्सपोर्ट इन नाईन्टीन नाईन्टी एट ठीक आहे तीन कंपन्या आहेत तीन कंपन्या डिफरन्स काय विचारलंय डिफरन्स विचारलाय तीन कंपन्या थ्री कंपनी नाईनटीन नाईन्टी थ्री ज्यांना नाही समजत आपण हळू जाऊ नाईन्टीन नाईन्टी एट हा दुसरा वर्ष दिलाय ठीक आहे आता ह्यामध्ये ह्यामध्ये तीन कंपनी आहेत कुठली एक्स कंपनी वाय कंपनी आणि जड कंपनी ठीक आहे मॅम मग नाइन्टीन नाईन्टी मध्ये ह्या एक्स वाय आणि झेड कंपनीची आधी तुम्हाला काय काढावं लागेल सरासरी काढावं लागेल आणि नाईन्टीन नाईन्टी एट मधले ह्या तिन्ही कंपन्यांची सरासरी काढावं लागेल ठीक आहे आणि ह्या सरासरींमधल्या डिफरन्स किंवा फर्क म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ज्यांना नाही समजत त्यांनी परत लक्ष द्या डिफरन्स विचारलाय फरक विचारलाय नाईन्टीन थ्री आणि नाईन्टीन एट कंपन्यांच्या मध्ये किंवा सरा सरासरीमध्ये डिफरन्स फरक ओके कसं काढणार मॅम आता बघा नाईन नाईन्टी थ्री साठी आधी एव्हरेज तरी काढा सरासरी तरी काढा मॅम कोणत्या तीन कंपन्यांचं एक्स वाय अँड झेड इथे बघा इथं प्लॉटिंग काय थर्टी इथे प्लॉटिंग काय देऊन ठेवलेली आहे सिक्स्टी आणि इथे काय दिली एटी ठीक आहे अशाच पद्धतीने अशाच पद्धतीने कंपनी कंपनी कोणती दुसरी एक्स वाय आणि झेड हा नाईन्टीन नाईन्टी थ्री मधला देऊन ठेवला दुसरा कुठला नाईन्टीन नाईन्टी एट मधला एक्स वाय आणि झेड ह्यांची प्लॉटिंग तिघांची सरासरी काढायची थ्रीची सरासरी कशी काढणार लक्ष द्या तीस प्लस ऐंशी प्लस साठ भागिले तीन थ्री व्हॅल्यूज आहेत वन सेवन्टी अपॉन थ्री काय येणार आहे येस ह्याचं ऍव्हरेज येणार आहे सरासरी येणार आहे तशाच पद्धतीने नाईन्टीन नाईन्टी एट मध्ये ह्या तिन्ही कंपनीची सरासरी काढा मॅम पन्नास प्लस शंभर प्लस ऐंशी ठीक आहे भागिले तीन दोनशे तीस भागिले थ्री करोड काय ही सरासरी आहे कोणाची नाईन्टीन नाईन्टी एट मधल्यांची आता डिफरन्स घ्यायचंय आपल्याला डिफरन्स घ्यायचा दोघांमधला फरक काढायचा आहे कसं काढणार दोनशे तीस भागिले तीन ही कशाची सरासरी होती येस कंपनी तिन्ही कंपन्यांची नाईन्टीन नाईन्टी एट मधली आणि तिन्ही कंपन्यांची सरासरी नाईन्टी नाईन्टी थ्री मधली काय होती वन सेवन्टी अपॉन थ्री आपल्याला माहित आहे जर डिनॉमिनेटर सारखे असतील खालच्या साईडला तीन तीन दिसते आपण डिरेक्टली काय करू शकतो सबस्ट्रॅक्शन करू शकतो आन्सर काय येणार आहे साठ बाय थ्री सिक्स्टी अपॉन थ्री करोर्स आन्सर येईल ट्वेंटी करोर्स समजलं ट्वेंटी करोर्स काय केलेलं नाही बेसिक काय केलं आपण ह्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग एवढी असायला पाहिजे की नाईन्टीन नाईन्टी थ्रीची मॅम सरासरी काढा नाईन्टीन नाईन्टी एटच्या तिन्ही कंपन्यांची सरासरी काढा आणि जे काही दोघांमधला डिफरन्स येईल फरक येईल ते आपलं उत्तर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन इन हाऊ मेनी ऑफ द गिव्हन इयर्स वर द एक्सपोर्ट फ्रॉम कंपनी झेड मोर दॅन देज अॅन्युअल एक्सपोर्ट ओव्हर द गिव्हन इयर्स ठीक आहे आता क्वेश्चन काय आहे क्वेश्चन काय आहे ऍव्हरेज सांगितलंय कशाच इन हाऊ मेनी गिव्हन इयर्स ह्या दिलेल्या वर्षांमध्ये किती वर्ष असे आहेत ठीक आहे ज्यामध्ये एक्सपोर्ट फ्रॉम कंपनी झेड जी आहे ती ॲव्हरेज अॅन्युअल एक्सपोर्ट पेक्षा जास्त आहे कंपनी झेडची एक्सपोर्ट अन्युअल अन्युअल झेड कंपनीच्या एक्सपोर्ट पेक्षा जास्त ज्यांना नाही समजलं लक्ष द्या एक सेकंड पहिली गोष्ट ऍव्हरेज ेज सरासरी कोणाची झेड कंपनीची ठीक आहे ह्या झेड कंपनीचा जे काही ऍव्हरेज येईल झेड कंपनीचा जे काही ॲव्हरेज येईल त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू ॲव्हरेज सरासरी जे काही येईल एक सेकंड okay. ठीक आहे ओके okay. प्रत्येक वर्षामध्ये काहीतरी व्हॅल्यू येणार एवढं तर सगळ्यांना समजतं एक्सपोर्टची ची काहीतरी व्हॅल्यू येईल ठीक आहे झेड कंपनीसाठी तर ही व्हॅल्यू झेड कंपनीच्या सरासरीपेक्षा जास्त किती वर्षामध्ये आहे हा प्रश्न आहे ठीक आहे ज्यांना नाही समजलं त्यांना समजून जाईल प्लीज थोडं लक्ष द्या इथे एक सेकंड ओके फाईन आता झेड कंपनीकडे फोकस करायचं फक्त आपल्याला झेड कंपनी जी की रेड कलर ची आहे ज्याची प्लॉटिंग बघा नाईन्टीन नाईन्टी मध्ये किती आहे सिक्स्टी तशाच पद्धतीने नेक्स्ट इयर मध्ये नाइंटी त्याच्यानंतर वन ट्वेंटी त्याच्यानंतर नाईन्टी ठीक आहे अशा पद्धतीने नेक्स्ट सिक्स्टी ही झाली एटी आणि लास्ट वन किती झाली हंड्रेड हे काय झाली एक्सपोर्टची प्लॉटिंग झाली ठीक आहे त्यांची सरासरी काढा मॅम आधी सिक्स्टी प्लस नाईन्टी प्लस वन ट्वेंटी प्लस नाईन्टी प्लस सिक्स्टी प्लस एटी प्लस हंड्रेड सरासरीसाठी आपण काय करतो भागिले संख्या जेवढी घेतली तेवढी ठीक आहे क्वांटिटी सेवन ह्यामध्ये सिक्स हंड्रेड अपॉन सेवन करोर्स जे काय आहे ते काय येणार आहे सरासरी येणार आहे कोणाची झेड कंपनीची फक्त हे कोणाची सरासरी काढली आपण ऍव्हरेज कोणाचं काढलंय झेड कंपनीचं काढलंय ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आलं एव्हरेज आता ऍव्हरेजच कॅल्क्युलेशन करा एटी फाय पॉइंट सेव्हन वन करोर्स ह्याचं डिव्हिजन भागाकार करून बघा भागा, हे कॅल्क्युलेशन येणार आहे एटी फायव्हॉइंट सेव्हन वन करोर्स ठीक आहे तर कंपनीज कडे लक्ष द्या आता नाईनटीन नाईन्टी फोर ऑप्शन मध्ये कोणते कोणते दिलेले येस फ्रॉम द अनालिसिस ग्राफला अनालिसिस करा एक्सपोर्ट ऑफ कंपनी झेड एक्सपोर्ट ऑफ कंपनी झेड जी आहे कुठे तुम्हाला जास्त दिसते कोणापेक्षा जास्त एटी पॉईंट सेवन वन करोड पेक्षा जास्त आता लक्ष द्या नाईन फोर मध्ये किती प्लॉटिंग आहे कंपनी कोणाची तर आपण फक्त झेड ची तर किती आहे नव्वद आहे ठीक आहे ची किती आहे नव्वद म्हणजे हे एटी फाय पेक्षा जास्त झाली नव्वद कोटी पंच्याऐंशी कोटी पेक्षा जास्त आहे म्हणजे इथे एकदा जास्त आहे ठीक आहे ठीक आहे दुसरीकडे बघा आता इथे किती आहे 1993 नाईन्टी थ्रीमध्ये साठ कोटी सांगितली म्हणजे ही कमी आहे एटी पेक्षा ओके नाईन्टीन नाईन्टी फायव्ह मध्ये एकशे वीस कोटी म्हंटले जे की एटी फाय पेक्षा काय जास्त आहे ठीक आहे तशाच पद्धतीने नाईन्टीन नाईन्टी सिक्स कडे फोकस करा नाईन्टीन नाईन्टी ची प्लॉटिंग काय नव्वद मॅम म्हणजे ही पण आहे राईट ही पण आहे अशा पद्धतीने नेक्स्ट बघा नाईन्टीन नाईन्टी सेव्हन ची प्लॉटिंग किती आहे साठ दिलेली जे एटी फाय करोर पेक्षा कमी आहे म्हणजे ही नाही येणार नाईन्टीन नाईन्टी एट ची प्लॉटिंग एटी करोर्स आहे ही पण नाही येणार नाईन्टीन नाईन्टी नाईनची प्लॉटिंग किती आहे नाइन्टी करोड आहे ठीक आहे नाइन्टी करोर्स तर एक सेकंड हो सॉरी हंड्रेड करोर्स आहे म्हणजे हे पण येणार आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही क्वेश्चन मध्ये बघतो नाईन्टीन नाईन्टी फोर असो नाईन्टीन नाईन्टी फाय असेल ठीक आहे 1996 नाईन्टी सिक्स सेल आणि हा चौथा 1999 नाईन अशा चार इयर्स मध्ये त्याची जी एक्सपोर्ट आहे कोणाची कंपनी ची, ची सगळ्यात जास्त आहे कशाच्या सगळ्यात जास्त म्हणजे एव्हरेज त्याच्या सरासरीपेक्षा जास्त एक्सपोर्ट ह्या चार वर्षांमध्ये आहे तर ऑप्शन नंबर सी दॅट इज फोर्थ आन्सर येणार आहे समजलं सगळ्यांना समजलं चार वर्ष असे दिसतंय ज्यामध्ये एक्सपोर्ट सगळ्यात जास्त आहे मे बी एंड होईल ठीक आहे सहा मिनिटं आहेत अजून तशी क्वेश्चन नसतील समजले मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट समजणं महत्वाचं होतं ठीक आहे परत एकदा मी वाटलं रिवाइज करते व्हेरी फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण काय बघितलं होतं सिम्पल होतं काय की दोन दोन जोड्यात देऊन ठेवल्यात ह्या प्रत्येक जोडीची तुम्हाला काय करायची आहे एक्सपोर्टची ऍडिशन करायची आहे ठीक आहे ची काय करायची ऍडिशन करायची प्रत्येक वर्षातील आणि जे काही ऍडिशन जर तुम्हाला सारखं दिसत असेल आता बघा कंपनी ची एक्सपोर्ट तिन्ही कंपनीची एक्सपोर्ट इयर नाईन्टीन नाईन्टी एट सॉरी इयर नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह आणि नाईन्टीन नाँटी सिक्स मध्ये जर कंपेअर केला तर सारखी एक्सपोर्ट येत होती म्हणून आन्सर जे येणार होता आपलं कुठला होता ऑप्शन नंबर डी ओके सिम्पल सेकंड मध्ये काय विचारले टक्केवारी तर टक्केवारीवरती भरपूर प्रश्न झालेत फक्त कॅल्क्युलेशन नाही समजत आहे मॅम लोड नका घेऊ होऊन जाईल ते पण स्लोली स्लोली ठीक आहे आता यामध्ये तुम्ही काय काढलं कंपनी वाय आणि कंपनी ची सरासरी काढलात आधी थी। ठीक आहे नंतर काय विचारलं होतं कंपनी वाय हा किती मध्ये कोणाच्या ॲव्हरेज ऑफ कंपनी झेड मग त्यासाठी तुम्ही काय करणार होता रिक्वायर्ड पर्सेंटेज काढला जे की नाईन्टीन नाईन्टी थ्री पर्सेंटेज आले अशा टाइपचे भरपूर क्वेश्चन झाले ठीक आहे तरी पण आपण करू काय प्रॉब्लेम नाही नेक्स्टली ह्यामध्ये आपण काय काढलं होतं डिफरन्स काढला होता, होता कोण कशातला डिफरन्स कंपनी एक्स आणि कंपनी वाय डिफरन्स काढला आधी फरक काढला आणि सगळ्यात कमी डिफरन्स ह्याच्यात होता नाईन्टीन नाईन्टी सिक्स म्हणून आन्सर सी आलं तशाच पद्धतीने पुढचा क्वेश्चन पण थोडा डिफरंट होता यामध्ये काय केलं आपण नाईन्टीन नाईन्टी थ्रीचं ऍव्हरेज काढलं नाईन्टीन नाईन्टी एटचं ऍव्हरेज काढलं तिन्ही कंपनीजचं ऍव्हरेज काढल्यानंतर काय आलं आन्सर जे काही आन्सरला त्यांचा त्यांच्यातला ता फरक काढला डिफरन्स काढला ट्वेंटी करोड झाला सिंपल होतं ठीक आहे आणि हा लास्ट क्वेश्चन यामध्ये तर काहीच नव्हतं झेड कंपनीची जे काही सरासरी होती आधी ती काढली आणि सरासरीला कशासोबत कंपेयर केलं प्रत्येक वर्षाच्या झेड कंपनीच्या एक्सपोर्ट सोबत ठीक आहे आणि जिथे जिथे सरासरीपेक्षा जास्त व्हॅल्यू दिसत आहे ठीक आहे ते कंपनीज तेवढे टोटल अमाऊंट ऑफ कंपनीज जे आहे जे की चार कंपनी ते आपलं आन्सर आलं अशा पद्धतीने दिस वॉज एंड ऑफ लेक्चर थँक यू फॉर वॉचिंग इट आणि मी आता रेकॉर्डिंग ऑफ करत आहे डाऊट्स विचारू शकता तुम्ही ठीक आहे मला एक मिनिटं द्या फक्त